पोलीस महासंचालक व अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या 151 पदासाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दिनांक 19 जून 2024 पासून राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने दिनांक 1 मार्च 2024 रोजी समांतर व सामाजिक आरक्षणनिहाय वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसारित करण्यात आली होती. उमेदवारांना दिनांक 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 व त्यानंतर 15 एप्रिल 2024 पावेत मुदतवाढ देण्यात येऊन उमेदवारांना आवेदन अर्ज सादर करण्याबाबत कळवण्यात आले होते. त्यान्वये नंदुरबार जिल्हा पोलीस घटकासाठी 8,617 आवेदन अर्ज प्राप्त झाले असून अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील दिनांक 6 जून 2024 रोजीच्या कार्यपद्धतीनुसार दिनांक 19 जून 2024 ते 4 जुलै 2024 पर्यंत शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रिया पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील कवायत मैदानावर दररोज सकाळी 5 वाजेपासून राबवण्यात येणार आहे. पावसाळा ऋतू असल्याने ज्या ठिकाणी मैदानावर चिखल माती असेल व मैदानी चाचणी घेणे शक्य होणार नाही त्या दिवसाची शारीरिक चाचणी मैदानी चाचणी ही राखीव ठेवण्यात आलेल्या दिवशी दिनांक 5 जुलै 2024 व 6 जुलै 2024 रोजी राबवण्यात येणार आहे. भरती प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या प्रत्येक रविवारी सुट्टी देण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना विविध पदाकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीच उपस्थित राहण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल. परंतु त्यासाठी उमेदवाराने पहिल्या मैदानी चाचणीस हजर असण्याबाबतचे लेखी पुरावे हे दुसऱ्या मैदानी चाचणीमध्ये सहभागी होते वेळी सादर करणे आवश्यक आहे. तरी ज्या उमेदवारांना अडचण शंका असल्यास त्यांनी अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे संपर्क साधावा. उमेदवारांना भरती प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी शंकांचे निरसन करण्याकरिता स्थानिक पातळीवर पोलीस भरती सहायता कक्ष स्थापन करण्यात आले असून त्यास संबंधित अधिकारी व नियंत्रण कक्ष नंदुरबार येथील संपर्क क्रमांक नमूद करण्यात आले आहे. पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक व भ्रष्टाचार विरहित निपक्षपातीपणे होणार आहे. भरती प्रक्रियेमध्ये कुठेही नियमबाह्य गैरकायदेशीर वर्तनाचा सहभाग आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी केले आहे. यांचे मार्गदर्शक सूचनानुसार नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर रिक्त असलेले 151 पदांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया दिनांक 1-3-2024 रोजी समांतर व सामाजिक आरक्षण निहाय वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसारित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 व त्यानंतर दिनांक 15-4-2024 पावेत मुदत कार्ड देण्यात येऊन सर्व उमेदवारांकडून आवेदन अर्ज प्राप्त करण्यात आले होते. नंदुरबार जिल्हा घटकासाठी 8,617 आवेदन अर्ज प्राप्त झालेले असून माननीय अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र मुंबई यांच्याकडे दिनांक 6 जून 2024 चे आदेश अन्वय दिनांक 19 जून 2024 ते दिनांक 4 जुलै 2024 पासून 4-7-2024 पर्यंत पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील कवायत मैदानावर दररोज ज्या दिवशी मैदानावर चिखल माती मैदानी चाचणी ही राखीव ठेवण्यात आलेल्या दिवशी म्हणजे दिनांक 5 जुलै 2024 व 6 जुलै 2024 रोजी की जे नॅचरल रिझन्समुळे अडचण आली त्या दिवशी त्या उमेदवारांची मैदानी शारीरिक चाचणी किंवा मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. पोलीस भरती प्रक्रिया 2022-23 ही पारदर्शक व भ्रष्टाचार विरहित पद्धतीने होणार आहे. भरती प्रक्रियामध्ये कुठेही नियमबाह्य गैरकायदेशीर वर्तनाचा सहभाग आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल